इंद्रायणी नदीचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालंय. नदीपात्रामध्ये फेसाळयुक्त पाणी दिसून येत आहे. याच इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करून वारकरी माऊलींच्या चरणी माथा टेकवतात आणि त्यामुळे आता वारकऱ्यांचं आरोग्यही धोक्यात आलंय. सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय. तर आपण ही दृश्य पाहतोय, इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे. ही पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे. नदीमध्ये फेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच इंद्रायणीचं जे पाणी आहे त्यामध्ये स्नान करून वारकरी माऊलींच्या चरणी माथा टेकवत असतात आणि त्यामुळे आता वारकऱ्यांचं आरोग्यही धोक्यात आलेलं आहे. दरम्यान सरकार याकडे दुर्लक्ष करतोय असा आरोपही वारकऱ्यांनी केलेला आहे. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय इंद्रायणीची. इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे, प्रदूषित झालेली आहे. अनेक मागच्या काळात बघतोय आपण की टेंडर काढली जातात की जलपर्णी काढण्यासाठी, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक कसले कसले प्रकारचे कार्यक्रम नगरपालिका असेल किंवा प्रशासनाकडून घेण्यात येतात. येत्या 2 दिवसावर आषाढी वारी येऊन ठेपलेली आहे. या काळात काही जर निर्णय शासनाने घेतला नाही तर येणाऱ्या प्रशासकीय असेल या राजकीय कुठल्याही नेत्याला वारकरी संप्रदाय व तीर्थक्षेत्र आनंदीतील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये.